झोपडपट्टीचा विकास कधी हो ना तो हो, पण अदानीचं मात्र दुकान त्याच दिवशी चालू होणार आहे। धारावी वासियांना फक्त 300 चौरस फूटच जागा दिली जाणार, आणि हे जर वाक्य माझं खोट असेल तर देवेंद्र फडणवीस तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहे, पण हे जर खरं असेल तर देवेंद्र फडणवीस तुम्ही राजीनामा द्या। धारावीचा विकास करण्यासाठी अदानीला 17 वर्षाची मुदत दिलेली आहे, 17 वर्षाची, आणि त्या 17 वर्षामध्ये जर अदानीने विकास केला नाही तर फक्त वर्षाला 2 कोटी त्याला पेनल्टी लावली जाईल, म्हणजे चणे फुटाण्याची किंमत। पण ह्या 17 वर्षाच्या पूर्वी ज्या वेळेला अदानीचा एलओआय मिळेल अदानीच्या हातात, त्यावेळेला अदानी तो टीडीआर बाजारात विकायला मोकळा होणार आहे। झोपडपट्टीचा विकास कधी हो ना तो हो, पण अदानीचं मात्र दुकान त्याच दिवशी चालू होणार आहे। कंपनीला सुधार शुल्क माफ, विकास शुल्क माफ, छाननी शुल्क माफ, जिना प्रीमियम माफ, लेआउट ठेव रक्कम भरण्याची सुविधा, कंपनीला लेआउट ठेव डिपॉझिट भरण्याची गरज नाही। केंद्र शासन कंपनीला आयटी ऍक्ट अंतर्गत कर लाभ देणार, पूर्णपणे करमाफी। पर्यावरण व नागरी उड्डाण विभागाची मान्यता घेतली तर त्यासाठी जे प्रीमियम भरावं लागेल ते सुद्धा माफी। आणि महानगरपालिकेचं सेवरेज आणि बस डेपोची जागा सुद्धा कंपनीलाच वापरायला लागेल। आता शेवटचा एकच प्रश्न माझा देवेंद्र फडणवीस आणि अदानीच्या पोपटपंची करणाऱ्याला पलीकडच्या एका माणसा नेत्याला विचारू इच्छितो, तुम्ही हिम्मत असेल तर सांगा की धारावीकरांना त्यांच्या घरासाठी 400 फूट जागा खरोखरच देणार आहात का? उलट माझं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस, ज्या पद्धतीने तुम्ही अदानीची पाईप धुवायला सुरुवात केलेली आहे, धारावी वासियांना फक्त 300 चौरस फूटच जागा दिली जाणार, आणि हे जर वाक्य माझं खोट असेल तर देवेंद्र फडणवीस तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहे, पण हे जर खरं असेल तर देवेंद्र फडणवीस तुम्ही राजीनामा द्या आणि अदानीची चाकरी करणार का? असा हा प्रश्न माझा तुम्हाला आहे, आणि यानंतर मी माझं विवेचन या ठिकाणी संपवतो। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।